मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर नागपूर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आज संयुक्तपणे कारवाई सुरू झाली. विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. नागपूर शहरात सध्याच्या परिस्थितीत सुमारे 3,500 ऑटो रिक्षा रस्त्यावर धावतात, मात्र यापैकी एकही रिक्षा प्रवाशांकडून मीटरनुसार पैसे आकारत नाही. मनमानी पद्धतीनं भाडं आकारण्यात येत आहे. आता मीटरनुसारच भाडं आकारण्यात यावं यासाठी संबंधित विभागातर्फे शहरात मोहीम राबवण्यात आली आहे. विना मीटर चालणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडं घेण्यास नकार दिला तर तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाहतूक पोलीस आम्ही नागरिकांना आवाहन करतो की ही कारवाई आता नियमितता सुरू राहील. ऑटोवाल्यांनी सुद्धा या कारवाईचे स्वागत करायला पाहिजे आणि त्यांनी आपले ऑटो मीटरने शासनाने जे दर दिलेले आहेत त्याप्रमाणे चालवायला पाहिजेत, जेणेकरून प्रवाशांना सुद्धा त्रास होईल नाही. रिक्षा पेरमीटरप्रमाणे चालावं याकरता मोहीम घेतली आहे. याकरता दोघांनी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि नागरिकांना आम्ही फेअरमीटरने चालावे याचं आवाहन करतो. याबद्दल काही तक्रार असल्यास आपल्या नजीकच्या RTO ऑफिसला किंवा ट्रॅफिक पोलीसला आपण तक्रार करावी, आम्ही निश्चितपणे त्याबद्दल कारवाई करू. मात्र मीटरनं भाडं देण्यास प्रवासी तयार नसतात असा रिक्षा चालकांचा दावा आहे. 100 में से 1 कस्टमर आता है जो मीटर से चलने के लिए बोलता है. अगर कस्टमर नहीं चलना चाहे तो हम लोग ने क्या करना चाहिए? हमको शासन प्रशासन को ये भी बताना है और आपके माध्यम से ये भी बताना चाहते हैं कि कस्टमर को भी बताया जाए कि मीटर से चलो. और शहर के अंदर में जो वो शेयरिंग जो ऑटो चल रहे हैं, मैजिक चल रहे हैं, 6 सीटर चल रहे हैं, तो कस्टमर 10 रुपये में जाना उसमें पसंद करता है, हमारे साथ में मीटर से जाना पसंद नहीं करता है. मीटर नहीं चलने तर प्रवाशांचं सुविधा होते, प्रवाशांना कमी पैशात जाणं येणं. हां, तर ट्रॅव्हल परवडते ना. मीटर ऑटो चालकाने सांगितलं का तुम्हाला की मीटरने आम्ही तुम्हाला नेऊ म्हणून? नाही सांगितलं नाही त्यांनी. जर मीटरने चाललं तर तुम्ही तयार? हां, एक्सेप्ट करू आम्ही. रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडं आकारावं यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर प्रीपेड ऑटो रिक्षा सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र रेल्वे स्टेशन वगळता इतर सार्वजनिक ठिकाणी ही सुविधा सामान्य प्रवाशांना उपलब्ध नाही, त्यामुळे रिक्षा चालक मनमानी भाडं आकारत असल्याची सामान्य प्रवाशांची तक्रार आहे. आता या कारवाईनंतर तरी रिक्षा चालकांवर वचक राहील अशी आशा आहे. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर.